पंकजा मुंडे समर्थक फुलचंद कराड यांनी भगवानगडावर आरक्षण मेळावा घेणारच अशी भूमिका घेतली आणि या मेळाव्याला नामदेव शास्त्रींनी आक्षेप घेतलाय. त्यामुळे यंदाही भगवानगडावर पंकजा मुंडे समर्थक आणि महंत यांच्यामध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. भगवानगडावर राजकीय भाषण करण्यावरून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री यांच्यातील संघर्ष उभ्या महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलाय. 2 वर्ष गडावर राजकीय कार्यक्रम बंद करण्यात आले होते. मात्र यावर्षी भगवान बाबांच्या जयंती दिनापासून मुंडे समर्थक फुलचंद कराड यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी वंजारी समाजाची बैठक भगवानगडावर घेणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडलीय. नामदेव शास्त्रींनी पाथर्डीच्या तहसीलदारांना पत्र लिहून या बैठकीला हरकत घेतलीय. जयंती दिनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदारी प्रशासनाची राहील असं त्यांनी म्हटलंय. 122वी भगवान बाबांची जयंती आहे, दर्शन घ्या, महाप्रसाद आहे, भजनाचा कार्यक्रम आहे, कुठलंही गालबोट न लावता दर्शन घेऊन शांतीने जा. समाजाला माझ्यापेक्षा जास्त कळतं, भगवानगडाला पुन्हा पुन्हा त्रास का. एकीकडे गडावर कार्यक्रम होऊ देणार नाही अशी भूमिका महंतांनी घेतली असताना पंकजा मुंडे समर्थक कराड हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आपण गडावर जाणारच आणि मेळावा बैठक घेणारच असं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. बैठक करणार म्हणजे बैठकीला परवानगी, माईक लावून बैठक आहे का आमची? आमची बैठक माईक लावून परवानगी काढून थोडीच आहे. आम्ही बसू शकतो का तिथं? दसरा मेळाव्यावरून 2 वर्षापासून सुरू असलेला महंत आणि पंकजा मुंडे हा वाद या निमित्तानं पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्ह आहेत. लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड.